सुहाना मसाले, आता करा तयारी आखाड्याची सुहाना मसाल्यांसोबत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई नाशिक महामार्गावर सध्या मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील माजीवाडा पासून पाटील पाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। साकेत ब्रिज आणि खारेगाव टोल नाक्यावरील खड्डे या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असल्याची तक्रार वाहन चालकांकडून केली जाते आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अजूनही ठाण्यातील रस्त्यांवरचे खड्डे पूर्णपणे बुजवण्यात आलेले नाहीत, हेच या वाहतूक कोंडीनं सिद्ध केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहे। अक्षय, काय स्थिती आहे, कधीपर्यंत ही वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता आहे? सौरभ, ही गेल्या जवळजवळ 8 ते 10 दिवसांपासून अशाच प्रकारची वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे आणि आज तर या सगळ्या वाहतूक कोंडीची परिसीमा गाठली गेली असं आपण म्हणू शकतो। कारण की जी वाहतूक कोंडी माजीवडा पासून ते खारेगाव टोलनाकापर्यंत असायची त्याच वाहतूक कोंडीचा बॅकलॉग आता घोडबंद रोड पर्यंत पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे पाटलीपाडा पर्यंत आता सध्या वाहतूक कोंडी ही पोहोचलेली आहे। वाहनांच्या रांगा आहेत, त्यातच अवजड वाहनं देखील आहेत। त्याच्यामुळे जी लहान वाहनं आहेत त्यांना पुढे जाताच येत नाहीये आणि याचा खूप मोठा फटका हा ठाणेकरांना बसतो आहे। कारण की जे ठाणेकर सकाळी आपल्या वाहनांतून मुंबईला येण्यासाठी निघालेले होते ते सगळे अजूनही ठाण्यामध्येच अडकून आहेत आणि या सगळ्याचं कारण म्हणजे साकेत ब्रिज जो आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। तर दुसरीकडे खारेगाव टोल नाका जो आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि याच दोन कारणांमुळे अजूनही वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे। मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वी या संदर्भातले आदेश दिले होते की लवकरात लवकर खड्डे बुजवा आणि रस्ते हे वाहनांच्या लायकीचे करा, मात्र अजूनही ते आदेश जे आहे ते पाळले गेले नाही असं लक्षात आणि अजूनही वाहतूक कोंडीही होतेच आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल। तर आज